उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या परखड मतांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचा हजरजबाबीपणा आणि त्यांच्या कामाची पद्धत राज्याला चांगलीच माहिती आहे. त्यातच ते अनेकदा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कान टोचत असल्याचं आपण पाहिलंच आहे. आजही बारामतीत त्याचाच प्रत्यय पुन्हा आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. बारामतीतील विविध विकास कामांची त्यांनी आज पाहणी केली. यावेळी बारामतीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अजित पवारांनी भेट दिली. बाह्य रुग्ण विभागाचे त्यांनी यावेळी उद्घाटन केले. अजित पवारांनी महाविद्यालयातील वरिष्ठांचा यावेळी चांगलाच समाचार घेतलाय. मेडिकल कॉलेजच्या कारभाराबाबत अजित पवारांनी नाराजी व्यक्त करत काही सूचना केल्या. आजपर्यंत डीन तुम्ही एकालाही मेमो दिला नाहीये. जर तुम्ही कुणालाही मेमो दिला नाही तर कुणीही कसंही काम करेल. तुम्ही उदारमतवादी आहात असं म्हणत अजित पवारांनी वैद्यकीय महाविद्यालयातील डीनचे चांगलेच कान टोचलेत. वैद्यकीय महाविद्यालयात कर्मचारी गैरहजर राहण्याचं प्रमाण जास्त आहे अशा तक्रारी आहेत. त्यामुळे डीन यांनी बायोमेट्रिक करण्यास सुरुवात केली पाहिजे. म्हणजे शिपायांपासून सगळे बायोमेट्रिक करतील अशा शब्दात अजित पवारांनी कान उघडणी केली आहे. एक दिवस ठरवा आणि त्या पद्धतीने आढावा घ्या. सर्व डॉक्टर प्राध्यापक कर्मचारी यांच्या बायोमेट्रिक हजेरीचा आढावा हे देखील घेतला गेला पाहिजे. माझी माहिती अशी आहे की डीन यांनी आजपर्यंत एकालाही कधी मेमो दिला. तुम्ही इतके उदारमतवादी आहात. जर तुम्ही कुणाला मेमोच देणार नसेल ही बाबा काही मेमोच देत नाही कसंही काम केलं तरी चालणार असं विचारतो. त्याच्यावर माझी तुम्हाला सूचना. मी पण आज एकदा 35 वर्ष काम करतो पण कधी कधी कुणाचं चुकलं तर मी नंतर मुलायच्या केवळ मी त्याच्यामध्ये मला जे काही शब्द प्रयोग वापरले पाहिजे ते मी वापरतो आणि त्या प्रकारे त्या ठिकाणी काम करतो. परंतु हे सगळं करत असताना तुम्ही स्वतः माझं तर म्हणणं तुम्ही मेमो पण चुकत असेल तर दिला पाहिजे आणि स्वतःपासूनच बायोमेट्रिक तुम्ही केलं पाहिजे. आपण डीनच करतो म्हणजे शिपायापर्यंत सगळ्यांना मेसेज जातो नाही राव आपण पण केलं पाहिजे. उद्या आम्ही पण मंत्रालयात गेल्यानंतर स्वतः बायोमेट्रिक तिथं आमचं तर मी CM DCM देवेंद्रजी आमचं तर गाडी आली की नोंद होते की हे इतक्या वाजता इतक्या वाजून इतक्या मिनिटांनी इतक्या सेकंदांनी आले वगैरे. परंतु तुम्ही पण तसं केलं पाहिजे. तर कमीपणा डीन वाटण्याचं काही कारण नाही. वास्तविक ते बंद करा तुमच्यापासून करा. ज्यांना आपण पगार देतो ते किमान त्यांच्या ड्युटी आवर्समध्ये तरी दवाखाना आणि कॉलेजमध्ये उपस्थित आहे का ते असणं गरजेचं आहे. अनेकदा न सांगता गैरहजर राहण्याचं प्रमाण देखील मोठं आहे अशा प्रकारच्या तक्रारी. पण बारामती काही माझं फार मोठं गाव नाही.